आपण आता रॅशनल अँड इरॅशनल नंबर यावर आपण थोडं समजून घेऊ. मी पहिल्यांदा सगळ्या पुस्तकातून तुम्हाला त्याचं चर्चा करत आहोत आणि मग आपण त्यावर कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा त्याची तयारी कशी करावी आपण सोडून बघूया. तर नॅचरल नंबर्स, होल नंबर्स आणि इंटेजर्स नंबर्स आणि रॅशनल नंबर्स, तर हे प्रकार आहेत. दॅट इज द नॅचरल म्हणजे आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या, आणि रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या. परिमेय संख्यांमध्ये ह्या तीनही प्रकारच्या संख्या या समाविष्ट असतात. त्याचा फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे, एम अपॉन एन आर कॉल्ड ॲज अ रॅशनल नंबर. बरोबर. तर रॅशनल नंबरची व्याख्या आहे, पण तिथे एन हा झिरो नसावा, हा एन जो आहे हा झिरो नसावा असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आपल्याला जर झिरो असला तर या संख्येला किंमत नसते. जर इथे कोणत्याही संख्येला झिरो ठेवला तर त्याचा झिरोच अर्थ होतो, मग ती आपल्याला रॅशनल नंबरच्या पंक्तीत बसवता येत नाही. टॉपिक आहे पुढचा की आपल्याला एखाद्या नंबर लाईन्सवर आपल्याला संख्या कशी दाखवायची. टू शो द रॅशनल नंबर ऑन द नंबर लाईन. नंबर लाईनमध्ये जर समजा इथे असं गणित आलं तुम्हाला, तर त्याच्या छेदस्थानी कोणती संख्या आहे ती बघायची. त्यावरून ती नंबर लाईनमध्ये शोधताना आपण जसं शून्य आहे तर हे छेदस्थान तीन आहे, हे बघा लक्ष द्या, छेदस्थानी तीन आहे. तर त्याचे प्रत्येक अंकाचे तीन भाग करून घ्यायचे. इथे समजा शून्य ते एक आहे, बघा शून्य ते एक, तर याच्या दरम्यान तीन भाग आहेत. इथं छेदस्थानी तीन आहे. इथे जर चार असता तर किती भाग झाले असते, शून्यापासून चार भाग झाले असते. इथे पाच असता तर पाच भाग झाले असते. इथे सात असता तर शून्य ते एकच्या दरम्यान सात भाग झाले असते. हीच पद्धत तिथे लक्षात ठेवायची, शून्य ते एक. नंतर इथून पण बघा, एक दोन तीन दिसत आहेत दुसरा भाग, नंतर एक दोन तीन. इकडेही तसंच करायचं, इकडे ऋण असतात इकडे धन असतात. ऋण संख्या ज्या असतील त्या इकडे दाखवायच्या आहेत. मग हे दाखवताना त्याचा जो आहे तर हा अंक हा इथून जो आहे हा एक छेद तीन, एक छेद सॉरी एक छेद तीन, नंतर दोन छेद तीन, नंतर तीन छेद तीन. तीन छेद तीन असेल तर तीन छेद तीन म्हणजे एक, म्हणून तो अशा पद्धतीने. जर पाच भाग असते तर पाच छेद पाचच्या ठिकाणी एक असता. तर हे लक्षात घ्या, इथे जे जे संख्या दिल्या असतात हे अत्यंत सोपं आहे. फक्त हा याचा नीट एकदा प्रॅक्टिस केली, तुम्ही ते उदाहरणाने सोडून पाहिले तर तुम्हाला हे पटकन जमेल. तर याचे जे भाग आपल्याला इथे करायचे आहेत ते आपण इथे अशा पद्धतीने समजून घेतले पाहिजेत की छेदस्थानचा संख्या बघून आपण ते पाहू शकतो. ही सात जी आहे बघा, इथून एक दोन तीन, नंतर चार छेद तीन, पाच छेद तीन, सहा छेद तीन, सात छेद तीन, आठ छेद तीन, नऊ छेद तीन. नऊ छेद तीन म्हणजे काय, तीनाने नऊला भागलं तर तीन उत्तर येतं. दहा छेद तीन, अकरा छेद तीन, बारा छेद तीन, या पद्धतीने. तर तुम्ही असे पहिल्यांदा तुम्ही पेन्सिलीने मांडून ते लिहू शकतात आणि मग तुम्हाला कोणतीही संख्या ही सहज सहज दाखवता येऊ शकते. तर या पद्धतीने तुम्ही हे ही कृती करू शकता. आणि मग बघा, याचा त्यांनी फोड दिलेली आहे. सात छेद तीनचा अर्थ काय होतो, सात गुणिले एक छेद तीन, म्हणजे सातवा भाग. वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन, आणि त्याला एक छेद तीनने गुणलेला आहे. मग या पद्धतीने आपण, कारण ते याच्यातला एक छेद तीन, हा याच्यातला एक छेद तीन, तर तिसरा भाग, म्हणून तो तशा पद्धतीने आपण दाखवू शकतो. सात छेद तीन, टू प्लस वन, टू प्लस वन छेद तीन. आता बघा, हा दुसरी पद्धतीने आपण कसं असतं, सेवन्थ पॉईंट ऑफ द झिरो शोन, म्हणजे टू प्लस वन थ्री. आता इथे वन, इथे टू, टूमध्ये वन छेद तीन जर मिळवा, छेदस्थानी तीन जर फोड केली, तीन दोन सहा, सहा अधिक एक सात, सात छेद तीन येतो. दोन आणि एक छेद तीन, नंतर हा दोन छेद तीन झालं, तीन छेद तीन. प्रत्येकाचे तसे थर्ड पार्ट आहे, म्हणून या पद्धतीने आपण दोन नंतर एक छेद तीन जो आहे तो आपण सात छेद तीनने दर्शवू शकतो. बऱ्याच मुलांना हे समजत नाही. बघा परत सांगतो, एक छेद तीन, दोन छेद तीन, तीन छेद तीन, हा चौथा पॉईंट आला चार छेद तीन. मग हा जास्त डार्क करायचा मधला जो भाग, तो लक्षात येण्यासाठी आकृती तुम्हाला सहज काढता येईल. प्रॅक्टिस सेट एक पॉईंट एकमध्ये बघा,
आपल्याला अशा प्रकारची गणित जे मी आता डिस्कशन केलं इथे किती भाग करता येतील बघा, छेदस्थानावरून आपण सहज सांगू शकतो की आपल्याला इथे छेदस्थानी दोन आहे म्हणजे अशा या दोन अंकांच्या दरम्यान आपल्याला दोनच भाग करायचे आहेत, अशा दोन अंकांच्या दरम्यान ह्याच्यात किती करायचे आहेत, पाच करायचे आहेत. ऋण जी असतील ती या बाजूला आहे ना, धन असतील ती या बाजूला आहे ना. इथे किती भाग करायचे आहेत, एकामध्ये एकाच्या दरम्यान आठ भाग करायचे, छेदस्थानाकडे बघायचं खालचे अंक आणि मग तेवढे भाग करायचे. इथे किती करावे लागतील, दहा, शून्य ते एकच्या दरम्यान दहा पार्ट करावे लागतील. तर ते ठळक हे कशा पद्धतीने आहे तसं दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे, त्यामुळे आपल्याला हे सहज जमू शकते. येथे ते दिलेले आहेत की विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉईंट बी, आता बीने कोणता दर्शवलेला आहे तो शोधून काढायचा आहे. मग आपण इथून मोजू शकतो, एक छेद चार, दोन छेद चार, तीन छेद चार, पण मायनस आहेत सगळे, तीन छेद चार, चार छेद चार, पाच छेद चार, सहा छेद चार, सात छेद चार, आठ छेद चार, नऊ छेद चार, दहा छेद चार, मायनस टेन अपॉन फोर ही त्याची संख्या आहे. म्हणजे आपण त्याच्याने काय इंडिकेट केलेलं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर आपण असं शोधू शकतो, प्रत्येकच्या पॉईंटच्या ठिकाणी आपल्याला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. विच फॅक्ट इंडिकेट द नंबर, चार एक चार, चार तीन सात, सात छेद चार. आता याला काय करायचं, चार आहे चाराने गुणून घ्यायचं, त्याच्यामध्ये तीन मिळवायची, चार अधिक तीन, सात छेद आणि हा छेद जसं तसा स्टेटमेंट. आता द पॉईंट डी डिनोट द नंबर पाच छेद दोन, डी काय दर्शवतो, पाच दर्शवतो का पाच छेद दोन ते बघूया आपण. हा एक छेद चार कुठे, दोन छेद चार, तीन छेद चार, चार छेद चार, पाच छेद चार, सहा छेद चार, सात छेद चार, आठ छेद नऊ छेद, दहा छेद चार. म्हणजे दहा छेद चारला जर दोनाने भागलं त्याचं लघुत्तम जे आहे ते, म्हणून याला ट्रू येत असतं, उत्तर याचं जे आहे ते ट्रू येतं. बघा याचं उत्तर आपण जर पाहिलं तर ते दहा छेद चार, तर बेकबे बेदुन बेपंचे दहा बेदुन चार, पाचशे दोन या पद्धतीने. याच्यात बघा, कम्पेअर करायचं असलं, कम्पेअर म्हणजे तुलना करणे, एखाद्या दोन अपूर्णांकांच्या दरम्यान त्याच्यात आपल्याला तुलना करायची कोणता ग्रेटर आहे, इक्वल आहे की कोण ग्रेटर आहे. तर पाचशे चार आहे आणि दोन छेद तीन, याच्यात काय केलं जात असतं लक्षात घ्या की याचा छेदस्थानी जो आहे तो बघा काय केलेला आहे, की याला चाराला तीन कुठून आला हा सांगा, इथे तीन कुठे आहे, कारण पाचाला जर दोन्ही ठिकाणी तीनने गुणलेला आहे तर तीन हा इथला घेतात छेदाचा, आणि इकडेसुद्धा चार कुठून आला, तर बघा या दोन छेद तीन जसंच्या तसा आणि हा चार, म्हणजे हा याचा छेद याला गुणायचा, याचा छेदाने याला गुणायचा, आणि मग जो काही अपूर्णांक तयार होतो त्याच्यात तुलना करायची, कारण त्याचा छेद समान करायचा असतो. देअर इज अ कम्पेअर, टू कम्पेअर दॅट इफ द न्युमिरेटर अँड द डिनॉमिनेटर ऑफ द रॅशनल नंबर इज मल्टिप्लायड बाय अन झिरो नंबर, नॉन झिरो नंबर, देन द व्हॅल्यू ऑफ रॅशनल नंबर डज नॉट चेंज, इट्स रिमेन्स द सेम. आणि मग अशा पद्धतीने तो दोन्हीकडे जर केल्यानंतरसुद्धा तो समान असतो एकाच संख्येने गुणल्यानंतर, मग तो तशा पद्धतीने समानच अर्थ असतो यांच्यात, अर्थ बदलत नाही, फक्त ते आपण एक टेस्ट करत असतो की आपण एका संख्येने गुणल्यावर आपल्याला बारा बारा मिळालं आणि मग त्यावरून आपण ज्याचा अंश मोठा न्युमरेटर मोठा तो ती संख्या मोठी, म्हणजे पाचा पाच छेद चार ही मोठी आहे. तसेच इतर सोडवलेले गणितसुद्धा बघा, इधर इथे मायनस आणि फोर यांच्यात पण बघा, तर ऋण चिन्ह आहे याच्यात कोण मोठा आहे, देर इज फॉर द नंबर निगेटिव्ह नंबर इज ऑलवेज लेस दॅन पॉझिटिव्ह नंबर. तर असं जरी आलं तरी तुम्ही सहज असंही म्हणू शकतो की निगेटिव्ह ही कधीही लहान असते, जरी काहीही येऊ द्या उत्तर, म्हणजे ही एक पद्धत आहे गणित ओळखण्याची, टू कम्पेअर दॅट, ते कम्पेअर करण्यासाठी सेम प्रोसिजर वापरायची आणि त्या प्रोसिजरनुसार आपल्याला व्हेरीफाय ए बी पॉझिटिव्ह, आणि मग तो त्या पद्धतीने तुम्ही सहज म्हणू शकता की एक पद्धत आहे मेथड. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कम्पेअर करण्यासाठी दिलेले आहेत, तीच मेथड वापरायची जी आता आपण शिकलो आणि मग त्याचा छेद समान करून घेतला.
मायनस मायनस समान आहेत तिथे सुद्धा आपण मायनस चिन्ह देऊन हे करू शकतो। इथे काय होतं की जी मोठी संख्या आहे ती लहान असते, मायनस मध्ये काय असते जी मोठी ऋण संख्या असेल ती लहान असते, म्हणजे यावरून यांनी याला कंपेयर करायला दिलेलं आहे। कारण इथे इथे दाखवताना हा 15 मोठा दिसतो, इथे मग तो 5 त्याचा मूळ अपूर्णांक आणि लिहिले तर हा मोठा आहे, पण जेव्हा ऋण दिल्यानंतर मात्र हा मोठा झाला। म्हणजे इथून असं का झालं तर ह्यांच्या दोघांमध्ये ऋण संख्येला जी मोठी असते ती लहान असते। हे पण आता बघा इथेसुद्धा जर छेद समान वेगवेगळे असतील तरी आपण ते करू शकतो या पद्धतीने, की त्याला एकाच संख्येने जे दोघांपैकी कोणाला देऊ शकतो तर एका संख्येचा हा छेद देण्यासाठी याला दोनने गुणावं लागेल, म्हणून दोन दोन या ही पद्धत वापरावी। तर हे रूल युजफुल रूल्स आहे, तर हे रूल्ससुद्धा आपण लक्षात ठेवावे। हे काही उदाहरणं तिथे सोडवायची तुम्ही, त्याच्यातले किमान दोन दोन उदाहरणं तुम्ही तुमच्या इथे सोडवा आणि मग त्यांचं छेद समान करायचं आणि मग तुलना करू शकता। डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर, एखाद्या रॅशनल नंबरला त्याला दशांश अपूर्णांकामध्ये म्हणजे 7/4 हा असाही लिहितात, 1.75 त्याला मग लिहिण्याच्या पद्धतीमध्ये नेमकं त्याला वी नो द एव्हरी रॅशनल नंबर कॅन बी रिटन इन नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग डेसिमल फॉर्म। नॉन टर्मिनेटिंग म्हणजे कुठेही कधीही खंड न पडणारी, आणि ती रिकरिंग आहे, न खंड पडणारी आणि ती रिकरिंग आहे। तर याच्या एकच संख्या जर जास्त वेळ आली, याला 6 भागाकार केला आपण, तर आपल्याला उत्तर 1 येत जातं। उत्तर येतं आहे 1 6 6 6 येतच आहे। मग 6 काय करायचं, टिंब देऊन आपण त्याला थांबवलेली आहे, म्हणजे इथपर्यंत 1.16 6 कंटिन्यू आहे असा याचा, दॅट इज द नॉन टर्मिनेट। टर्मिनेटिंगचा अर्थ काय, खंडित, खंड पडतो एखाद्या संख्येला। समजा 12 6 भागलं तर 6 × 2 = 12, उत्तर 2 आहे, 2.6 असं होणार नाही। तर तसे हे संख्या ज्या आहेत ह्या डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आपल्याला व्यक्त करण्यासाठी, म्हणजे आपल्याला त्याला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने लिहू शकता, हे त्याच्यात म्हटलेलं आहे। आता कोणती साधी संख्या 1.75 आता इथे दिलेली आहे, याच्या पुढे आपण अनेक शून्य आहेत, जर भाग देत गेलो तर 0 उत्तर येईल, मग या 0 पॉईंट देऊन तुम्ही ते थांबवू शकता। एखाद्या संख्या अशा फॉर्ममध्ये लिहिण्याची प्रगत आहे, तर 2 नंतर पण 0 देऊन त्याच्यावर टिंब देऊ शकतो। तर हे भागाकार करून आपण करायचं आहे, जर असं उदाहरण आलं तर तुम्हाला त्याने भाग देऊन तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये लिहून दाखवायचं आहे। जर नसेल तर तिथल्या रेष जास्त जर मोठी संख्या असेल तर तो एकच प्रकारचा परत येणार, 1 4 2 8 5 2, बघा इथे दिली 1 4 2 8 5 7, 1 4 2 8 5 7, हा गट पूर्ण आला म्हणून त्याला गटाला एक रेषा देतो। आता आपण इरॅशनल म्हणजे काय ते आपण बघूया। इरॅशनल नंबर जे आहे, ह्या इरॅशनल नंबर तर वर्गमुळात 2 ही संख्या इरॅशनल आहे, तर ती संख्या रेषेवर दाखवायची। बऱ्याच मुलांनाही आता उदाहरणांमध्ये मी दिलं होतं तर ते जमलं नाही, बऱ्याच मुलांनी चुकवलेलं आहे। हे जे अंतर आहे ना, हे 0 ते 1 आणि हे अंतर हे समान आहे, हे अंतर कसं असतं, समान असतं। तुम्ही याचं जर मापन केलं तर तुम्हाला हे समान दिसून येतं। जर वर्गमुळात 2 दाखवायचं असेल तर आपल्याला सोपं आहे, इथे समजा 0 घेतला, हा सेम अंतरावर आपण समजा इथे 2 अंतरावर घेतायचं, ॲक्च्युली ते 1 ते 2 आपण घेतला, 2 काहीतरी अंतरावरनं आपण घ्यायचं, 2 किंवा याच्यावरून 2.5 किंवा 3 अंदाजे, समजा हा 2 घेतला तर ही हा 0 ते 1 झाला बरोबर। याच्यावर काय करायचं, याच्यावर आता परपेंडिक्युलर काढायचं, सोपं, याच्यावर परपेंडिक्युलर काढायचं। परपेंडिक्युलर काढताना हा 90 कोन असला पाहिजे, परपेंडिक्युलर काढताना काय असला पाहिजे, 90 कोन असला पाहिजे। हा 90 कोन इथे
काढला आणि मग कंपासमध्ये हे अंतर घ्या. हे जे अंतर आहे इथे आपण आता इथे घेतला हे अंतर बघा है ना, हे अंतर आणि हे अंतर हे सेम असलं पाहिजे का, तर याच्यात आणि याच्यात सेम अंतर आहे. बघा इथे दिसते की शून्य ओ ते एक आणि हे अंतर समान आहे. मग ही जी रेषा आपण आत्ता इथे इथे जी अशी आता रेषा काढू आपण, हे रेडियस आपण हे करायचं इथे त्याची रेडियस समजायची. ठीक आहे, ही रेडियस घ्यायची याच्यात घ्यायचं आणि मग तुमच्या साधारणपणे ह्या अंतरावर म्हणजे हे जे अंतर आहे ना हे अंतर इथे टाकल्यावर आपल्याला वर्गमुळात जे दोन दिसत आहेत ते हे आहे. इथे वर्गमुळात दोन येतं. परत आता दुसऱ्या स्टेपला पुढे जर त्यांनी सांगितलं वर्गमुळात दोनाचं ऐवजी आपल्याला आम्हाला तीन शोधून दाखवा, पुन्हा इथे 90 कोन काढायचा, याच पॉईंटवर काढायचा, पुढच्या पॉईंटवर नाही. हा काढला पुन्हा आता हे अंतर घ्यायचं, हे जे अंतर आहे ना हे अंतर सेम ठेवायचं, हे अंतर इथे जसं तसं घ्यायचं. काही मुलांनी चेंजेस केलेले आहेत तर ते तसं न करता आता हे आणि हे अंतर आपण कंपासमध्ये घेणार आहोत. हे घेतल्यावर या अंतरापासून या अंतरापर्यंत जे काही येईल ते काय येणार, हा वर्गमुळात दोन, त्यानंतर येणार वर्गमुळात तीन. साहजिकच ह्या वर्गमुळात तीन येणार. तुम्हाला तीन विचारलं तर तीनपर्यंत कृती करायची, दोन विचारलं तर दोनपर्यंत कृती करायची, ही वर्गमुळात दोन. कारण इकडेही सेम कृती केली तर तुमचा तसंच येणार आहे. संख्या रेषेवर जसं एक, इकडे दोन, इकडे तीन, एक, इथे आता दोन कुठेतरी येणार, इथे दोन येणार एवढ्या अंतरामध्ये. कारण आता तीन नंतर जर आणखी लंब काढला तर इथे चार येणार आहे, त्या चार नंतर आणखी अशी कृती केली तर मग पाच येणार आहे वर्गमुळात पाच. तर ही या कृतीने आपल्याला मिळत जाते. बऱ्याच मुलांना हे समजलं नाही. मग आता इथे स्पष्टीकरण काय हे बघा. तर ए ओ एचं माप जे आहे ओ ए एक वर्ग, ओ ए पीचं माप आहे एकाचा वर्ग, कारण एक एक सेंटीमीटर घेतलं ते, एक एक सेंटीमीटर एकाचा वर्ग एक एक दोन. मग इथे ए पी आणि याचा वर्ग मिळाला आपल्याला, यांची दोघांची बेरीज उत्तरामधून एकाचा वर्ग एक तर दोन येतो. मग दोन म्हणजे इथं पायथागोरसचं प्रमेय आपलं, काटकोन त्रिकोणाचा कर्णाचा वर्ग, हायपोटेनिसचा स्क्वेअर आणि ही साईड वर्ग आणि मग आपल्याला ही मिळाली. तर हा दोनाचा वर्ग मिळतो. पण हा दोनाचा वर्ग न काढता ओ पीचं माप जर काढायचं असेल तर वर्ग न लिहिता ओ पी काढण्यासाठी याला वर्गमूळ करावं लागेल. म्हणजेच ओ पीचं माप जे आहे वर्गमुळात दोन येतो. वर्गमुळात दोन ज्याची किंमत आहे, मग ही जर राऊंड फिरवली तर ती इथे येते. मग ही कुठे दिसते, संख्या रेषेवर दिसते. तर अशा रीतीने संख्या रेषेवर वर्गमुळात दोन दाखवायची कृती आहे. इकडे जर विचारलं मायनस तर तुम्हाला इकडे मायनस कृती करता आली पाहिजे. इथे तुम्हाला बघा वर्गमुळात जे मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे इथे दोन नंतर आपल्याला पुढची, इकडे तीन, दोन नंतर जे बघा याच कृतीनंतरचं जे आहे दोन नंतरची जी आहे इथे एक होता, एक नंतर इथे दोन मिळालेलं आहे. हे गणित वेगळं आहे, इथे एकची कृती त्यांनी दाखवली नाही, इथे मी डबल दाखवली या कृतीमध्ये. आणि मग तिथे तो एक मिळाल्यानंतर बघा इथे वर्गमुळात दोन येतो. पुढची जी स्टेप आहे ती वर्गमुळात तीन येते. आणखी वरची तर पुढे विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर ते आता इथे जर पायथागोरसच्या सूत्रानुसार ह्याची किंमत घेतली वर्गमुळात दोन तर त्याचं दोन आणि एक तीन येतं. एकाचा वर्ग एक, इथे वर्गमुळात दोन, वर्गमुळाचा दोनाचा वर्ग अर्थात दोन येतो आणि ह्या एक तीन, वर्गमुळात तीन याचं उत्तर येतं. तर अशा रीतीने आपण हे उदाहरण असे सोडवू शकतो.